उमेदवारी जाहीर झाली होती, त्या दिवशी एक वेगळं समाधान होतं. आज काय भावना आहेत, आज सगळ्या जे तुमचं टूर आहे ती सुरुवात करताय, आजची प्रतिक्रिया करत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही राजकारणामध्ये काम करतो. भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी त्यांना आज त्यांच्या प्रतिमेला अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं. शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे आणि आमची सगळी भारतीय जनता पार्टीची पुणे शहराची टीम असेल ही त्यांच्यासोबत आमचेही पदाधिकारी बाकीचे सगळेजण आम्ही आता इथून पुढे कामाची ऊर्जा घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन काम करण्यासाठी उत्सुक आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये असंच एका दिलाने आम्ही काम करत राहू. ही प्रेरणा, हे विचार आम्ही आज या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत कामाला. दिल्लीत जाऊन आला होता, वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती, अनेक मंत्री देखील भारतीय पवार वातावरण उत्साहाचं आहे. माननीय नरेंद्रजी मोदी असतील, अमितभाई शाह असतील, यांचं मार्गदर्शन झालं. अतिशय सळसळता उत्साह, देशभरातल्या 12,000 पदाधिकारी त्या ठिकाणी आलेले होते आणि अतिशय सळसळता असा उत्साह घेऊन सगळे पदाधिकारी देशातल्या राज्यातल्या विविध ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि त्याची दिशा काय असेल, त्याचं नियोजन काय असेल, याच्यावर चर्चा झाली, मार्गदर्शन झालं आणि अतिशय कॉन्फिडेंटली आम्ही अतिशय आत्मविश्वासाने येत्या आगामी लोकसभेला सामोरे जाणार आहोत. राज्यातील म्हणजे कुठल्याही खासदारावर मोठी जबाबदारी असते, पुण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, कुठल्या मुद्द्यांवर वर असेल? नक्कीच वाहतुकीचा प्रश्न आहे, एअरपोर्टचा प्रश्न आहे, अनेक बाकीचेही प्रश्न असतील तर या सगळ्या प्रश्नांवर आम्ही एकत्रित चर्चा करू, आम्ही प्रशासनाशी बोलू आणि या विषयातले जे काही अडथळे असतील, काही कारणं असतील तर ती केंद्रापर्यंत पोहोचवू, ते विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध नक्कीच आहोत. आम्ही जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी कटिबद्ध राहू. पुण्याच्या प्रश्नाबद्दल खरं तर तुम्ही आवाज उठवणारच आहात, पण कायदा आणि सुव्यवस्था पुण्याची ऐरणीवर आलेली आहे, तुमच्याकडे आता मोठी जबाबदारी आहे, गृहखातं तुमच्याकडे आहे, का 2 दिवसात जवळपास 1100 कोटी रुपयांचं ड्रग्स देखील पुण्यातून जप्त करण्यात आले, यासाठी काही प्रयत्न असणार आहेत का? फडणवीसांना याबाबत काही बोलणार आहात? नक्कीच, पण मी तुम्हाला आवर्जून हे सांगू इच्छिते की हे पकडले गेलेत आपल्या काळामध्ये. हेच मोठं हे आहे की अनेक विविध अवैध व्यवसायांचं जिथे जिथे काही पनपत असेल तर त्या सगळ्या गोष्टींना ताबडतोब इलाज हा गृहमंत्री खात्याकडनं दिला जातो आणि विविध प्रकारचे ड्रग माफिया असतील, महिलांविषयीच्या अत्याचारांचे गुन्हेगार असतील, ह्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होतीये हे लक्षात येत आहे आणि याही पुढच्या काळामध्ये अधिक जास्त चांगल्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था याची अंमलबजावणी केली जाईल. ते कोथरूड विधानसभेबाबत प्रश्न आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून आपला मतदारसंघ चर्चेत असलेला आहे याना त्या कारणाने. यावर्षी काय नेमकी तुमच्याकडनं पक्षाकडे मागणी असणार आहे, कारण तुम्ही गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ जवळून पाहिला तुम्ही? आमची रणनीती ही पक्षाचा आदेश पाळणं हीच असते. पक्ष जो काही आदेश देईल त्याच्यानुसार रणांगणामध्ये उतरणं आणि आपल्या उमेदवाराला निवडून देणं हीच आमची रणनीती असते आणि ते आम्ही आत्मविश्वासाने आणि अतिशय जोरात या पुढच्या काळामध्ये करू. शेवटचा प्रश्न, लोकसभेच्या खासदारकीसाठी काँग्रेस जी आहे ती आक्रमक होताना दिसते, संधी दिली तर मी संधीचं सोनं करेल असे पुण्याचे कसब्याचे आमदार म्हणतात, पण एकंदरीत भाजप किंवा काँग्रेसला कसं उत्तर देईल? पुणे शहरातला प्रत्येक नागरिक म्हणजे देशभरातलाच खरं तर प्रत्येक नागरिक, प्रामुख्याने आता पुण्याबद्दल हा प्रश्न आहे तर पुणे शहरातला प्रत्येक नागरिक हा मोदीजींच्या विचारांनी कार्यशैलीनी हा प्रेरित झालेला आहे. आपल्याला विकसित भारत करण्यासाठीचा प्रत्येक मुद्दा हा नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तो पोहोचवत आहोत. प्रत्येक नागरिक हा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहण्यासाठी उत्सुक आहे. फिर एक बार 400 पारचा नारा देत जसं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फिरत आहेत तसेच नागरिक सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा मोदीजींचंच नाव आहे, त्यामुळे मोदीजींचाच प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा भाजपचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी लखलखीत रेघ आहे.